नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण बघणार आहे मुळ्याचं लोणचं. आपण गाजराचं लोणचं बघितलं, आता मुळ्याचं लोणचं पण आपण बघणार आहे. कसं करायचं, काय लागतं ते आता आपण कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता हा आपण मुळा घेतलेला आहे, त्याला आपण थोडंसं मीठ लावून ठेवणार आणि छान हलवून घेणार आणि त्याला 2-3 तास आपण ठेवणार. याला आपण मीठ लावून घेतल्यावर खूप पाणी सुटतं, मग ते पाणी सुटून पूर्ण त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं. त्यामुळे आपण हे 2 तास असंच ठेवणार, जरा झाकण घालणार त्याच्यावर आणि हे असंच ठेवून देणार आणि परत आपण ते फडक्यावर किंवा ताटात काढून पंख्याखाली सुकवून घेणार आहे. आता 2 तास झालेत आपल्या मीठ लावून ठेवलेलं आहे, भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर आता हे आपण सगळं पाणी काढून टाकणार आणि ह्याच्यात ताटात काढून ठेवणार आपण हे. म्हणजे काय होतं, पाणी कोरडे करून घ्यायचे आपल्याला. आता हे पंख्याखाली वाळवले ना तरी चालतात, उन्हात वाळवलेला ठेवले तरी जरा साखतात, वर्ण ओले असतात ना ते जरा कोरडे झाले की आपण मग ते लोणचं घालणार. त्याचं हे आपण पंख्याखाली ठेवून आता छान सुकवून घेऊया. आता मुळ्याच्या लोणच्यासाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. आपण ह्या मिरच्या घेतल्यात, 10-15 मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात मधनं, आणि हे थोडंसं अर्धी वाटी आपण हे घेतले व्हिनेगर घेतले, व्हाईट व्हिनेगर, एका लिंबाचा रस घेतला आहे, मीठ घेतलं आहे 2-3 चमचे, आणि हा मसाला घेतला आहे लोणच्याचा, अर्धी वाटी मसाला घेतला आहे. हे अर्धी वाटी आपण आलं खिसून घेतलं आहे, थोडीशी हळद, हिंग, मोहरी हे आपण फोडणीला घालणार आहे, मोहरी आणि हिंग. आणि हा आपण रात्रभर मुळा सुकत ठेवला होता पंख्याखाली, हा मुळा आपण सुकवून घेतला आहे, अजिबात त्याला आता पाणी नाही आहे. आता आपण पहिल्यांदा कढईत तेल ठेवलेलं आहे, ते गरम करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण मोहरी फक्त घालायची आणि गॅस बंद करायचा. आपल्याला तेल तापलं की मोहरी घालून घेऊ. तेल तापत आलं आहे छान, आपलं थोडीशी मोहरी घालायची आपल्याला. 1 चमचाभर मोहरी घातली. लोणच्याचा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मोहरीची डाळ वापरली तरी चालते, मोहरी चांगली तडतडली की आपण हिंग घालून घेणार आणि गॅस बंद करायचा आपल्याला लगेच. आता गॅस बंद करून टाकू आणि हा मुळा आपण आता या बाउलमध्ये घेऊया. एकदम कोरडा झालेला आहे मुळा, एवढाच पाहिजे आपल्याला. आता त्याच्यात आपण या मिरच्या टाकून घेऊ, सुकवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आलं टाकून घेऊ. हा लोणचं मसाला टाकू आपण त्यात, हळद थोडीशी याच्यात टाकू आपण आणि तेल गार झाल्यावर आपण ही हळद त्यात टाकू. आता मीठ आपण पहिल्यांदा टाकलेले आहे त्यामुळं आता आपण 2-3 चमचे मीठ घेतले, एवढ्या लोणच्याला एवढं मीठ पाहिजे. एका लिंबाचा रस टाकणार आहे आपण, लिंबाचा रसाने छान होतं, चव चांगली येते म्हणून आपण टाकणार आहे आणि ह्यानं आंबटपणा आणि व्हिनेगरने हे टिकतं लोणचं चांगलं, त्यामुळं आपण व्हिनेगर पण टाकणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, छान मिक्स करून घ्यायचं आणि ही फोडणी आपली गार झाली की आपण त्याच्यात घालणार आहे. मिरचीमुळं तिखटपणा पण येतो म्हणून छान लागतं मिरची घातल्यावर लोणचं. आता आपलं तेल गार झालं आहे छान, आपण त्याच्यामध्ये हळद घालू थोडीशी आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि ही फोडणी आपल्याला या लोणच्यावरती घालायची. आता हे आपलं तयार झालं लोणचं, मुळा, मिरची, आलं असं आपलं छान लोणचं तयार झालं. हे मिक्स करून ठेवायचं आणि नंतर आपल्याला हे बरणीत भरून ठेवायचं, काचेच्या शक्यतो बरणीत भरायचं. आता आपण ते भरणार आहे पण हे आता पूर्ण असं अजून 1-10 मिनटं असंच ठेवायचं, नंतर मग बरणीत भरून ठेवायचं. आपलं हे तयार झालं, मुळा, मिरची आणि आलं याचं लोणचं. त्या दिवसात छान लागतं आणि तुम्ही पण व्यवस्थित असंच करू का, व्हिडिओ पूर्ण बघा. कसा वाटला तुम्हाला मुळ्याचा लोणच्याचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. असंच तुम्ही पण करा,
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ओवी किचन पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.